कशा पे पोट्टो, माझ नाव आहे शुभम, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र रेसलिंग न्यूज। तर चला सुरू करूया। तर पोट्टो, आज आपण पाहणार रॉच्या शोची हायलाईट, म्हणजे रॉच्या शोवर काय झालं ते मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगणार आहे पोट्टो। तर जसं तुम्हाला माहित होतं, मागच्या हप्त्यात WWE ने ऍडव्हर्टाईज केलं होतं की रॉच्या शोच्या किक ऑफ वर टॅग टीम चॅम्पियनशिप साठी मॅच होईल, म्हणजे कोणाचा आरके ब्रो वर्सेस सेथ रॉलिन्स आणि केविन ओवन्स वर्सेस अल्फा अकॅडमी। मॅच सुरू व्हायच्या पहिले सेथ रॉलिन्स आणि केविन ओवन्स रिंग मध्ये येतात, छोटासा प्रोमो कट करतात, त्याच्यानंतर अल्फा अकॅडमी भी येते, तोही प्रोमो कट करतात। जसे आरके ब्रोची एंट्री होते तशी मॅचची सुरुवात होते पोट्टो। रे बापरे पोट्टो, हा मॅच पोट्टो जर रेसलमेनियामध्ये झाला असता ना तरी हा मॅच कुठं मागे नव्हता, एवढा जबरदस्त हा मॅच होता रेसलिंगच्या हिसाबानं। मला या मॅचमध्ये लय म्हणजे कुठं कुठं क्लोज कॉल पाहायला भेटले, कुठं कुठं एकदम बारीक एकदम छटाक छटाक भर जागेवरून किकआउट होऊ राहिले ना पोट्टो। टू काउंटवर किकआउट, वन काउंटवर किकआउट, मला तर असं वाटलं की झालं बा, जिथे कोणी बनते नवीन टॅग टीम चॅम्पियन, एल्फा अकॅडमी टॅग टीम चॅम्पियनशिप रिटेन करते। रेंडी ऑर्टन अन रिडल ना त्या ओटीसले बी स्लॅम लावला ना भाई अनाउन्स टेबलवर, पण ओटीसनं बी कम बॅक केलं पोट्टो। तुम्ही पाहू शकता तुमच्या स्क्रीनवर फोटोमध्ये, ओटीसनं यांनी सबले पॉवर बॉम्ब दिला, टॉप रोप वरून सुपरप्लेक्स पॉवर बॉम्ब दिला ना सेथ रॉलिन्स केविन ओवन्सले। एकच नंबर मॅच होता पोट्टो, तुम्हाला मी रिकमेंड करीन हा मॅच तुम्ही TV वर पहा। जर का तुम्हाला चांगली रेसलिंग पाहायची असेल तर हा मॅच तुम्ही पोट्टो TV वर पहा, पण जर का तुम्हाला TV वर नसेल पाहिना तर मग आपलं चॅनल आहेस तुम्ही सांगूच राहिलो मग। अरे काय सांगा तुम्हाला, रेंडी ऑर्टनच्या आरके ऑटो नोवेअर जेव्हा तो चॅट गेबल टॉप रोप वरून सुप्लेक्स लावते रेंडी ऑर्टन, त्याला आरकेओ मध्ये कन्वर्ट करते ना पोट्टो, एकच नंबर। पण या मॅचची एंडिंग सिक्वेन्स मी तुम्हाला सांगतो, सेथ रॉलिन्सनं ओटीसने सुपर किक लावली, त्याच्यानंतर रिडलले लावली, रिडल बी थोडासा हे झाला, रिडलला बी मार खाल्ला कुठं ना कुठं। पण या मॅचच्या एंडिंग सिक्वेन्स मध्ये जसं केविन ओवन्स आणि सेथ रॉलिन्स स्टनर लावून स्टॉप लावून मॅच जिंकतात तसंच सगळं झालं, पण एंड मोक्यावरून रिडलनं सेथ रॉलिन्सला बाहेर फेकलं आणि अल्फा अकॅडमीचे चॅट गेबलने त्यांना पिन टाकले रे भाई पोट्टो करून। आणि या प्रकारे आपल्याला नवीन चॅम्पियन भेटले आरके ब्रो, ते 56 दिवसांनंतर आता टॅग टीम चॅम्पियन बनले। तर आता आपल्याला हे पाहायला भेटेल की यांनी चॅलेंज कोण करते रेसलमेनियामध्ये, मला तर वाटतं स्ट्रीट प्रॉफिट असणार आहे। ठीक आहे, तर आपला पुढचा मॅच होता डेना ब्रुक वर्सेस टॅमिना 24/7 चॅम्पियनशिपसाठी। या मॅचमध्ये डमिनाने लय डॉमिनेट बुक केला ना पोट्टो WWE ने। टमिनानं डेना ब्रुकले कुठंच चान्स दिला नाही कम बॅक करायचा, पण मॅचमध्ये थोडासा तिला चान्स भेटला आणि तिनं टमिनाले रोलअप करून पिन करून घेतलं। सांगा एवढा मार खाल्ल्या रोलअप करून पिन केला। पण मॅच झाल्यावर अकिरा टोजारा येते आणि तो टमिनाले म्हणते आता काय सांगू, म्हणते मी तुझ्यावर प्रेम करतो आय लव्ह यू म्हणते, पण टमिनाल्यातून उठून चालली जाते, त्याच्या इकडे काही भाव देत नाही। पण रिंगमधून बाहेर जायच्या वेळेस ते अकिरा टोजाराले फ्लाईंग किक देते ना पोट्टो, एक नंबर स्टोरी लाईन चालू आहे हे बी पाहत जा जरा। ठीक आहे, तर आपला पुढचा सेगमेंट आहे मिसचा होम कमिंग, मिसची होम कमिंग पार्टी, कारण की आजचा रॉचा शो मिसच्या होम टाऊन मध्ये असते। मिस रिंग मध्ये येते, सगळ्याला म्हणते वेलकम असं तसं, तेवढ्यातच लोगन पॉलला इंट्रोड्यूस करते। लोगन पॉल रिंग मध्ये येऊन म्हणते की रेसलमेनियामध्ये मॅच भेटणं हेच लय मोठी गोष्ट आहे, मला या गोष्टीचा लय खुशी आहे की मला रेसलमेनियामध्ये मॅच भेटला। मग मीज जेरी द किंग लॉरले इन्व्हाइट करते, जेरी द किंग लॉरले एक नंबर पॉप भेटेल मी पोट्टो, पण मीच काही थोड्या वेळ ऐकते आणि स्वतःच्याच होम टाऊनचा कचरा करायला लागते, म्हणते सगळेजण जितासाठी म्हणजे काम धंद्यासाठी त्याचं होम टाऊन क्वीन्सलँड जे असेल ते सोडून चालले जाते, याच्यावर क्राऊड मिसले एक नंबर बू करते ना पोट्टो। द लोगन पॉलच्या चेहऱ्यावर हैराणी राहते, जेरी द किंग लॉरलच्या चेहऱ्यावर हैराणी राहते। ठीक आहे, तर आपला पुढचा मॅच होता ब्रॉन बेकर NXTचा फॉर्मर चॅम्पियन चॅम्पा वर्सेस द डर्टी डॉग्स, म्हणजे डॉब झिगलर आणि रॉबर्ट रूट। या मॅचमध्ये आपल्याला रेसलिंग पाहायला भेटली, या मॅचमध्ये आपल्याला NXT चॅम्पियन ब्रॉन बेकरचं मेन रॉस्टरवर डेब्यू पाहायला भेटलं। पण हे मला असे फ्यूड वाटते की मेन रॉस्टर वर्सेस NXTची हे फ्यूड आहे रे पोट्टो, ब्रॉन बेकर जास्त वेळ मेन रॉस्टरवर थांबणार नाही। तर या मॅचमध्ये ब्रॉन बेकरची पॉवर, चॅम्पियाचं रेसलिंग स्टाईल, रॉबर्ट रूट आणि झिगलर तर चांगली रेसलिंग करतात सर पोट्टो, त्याचा काही विषयच नाही आहे। ठीक आहे, पण या मॅचच्या एंडिंग सेगमेंटमध्ये ब्रॉन बेकरनं जॉर्ज झिगलरले गोरिला प्रेस लावून पिन टाकलं रे भाई करून,
आणि या मॅचमध्ये स्टॅन टॉल केलर डॉल्फ जिगलर आणि रॉबर्ट रूटच्या खिला. तर हे होती ब्रॉन ब्रेकरची मेन रोस्टरची पहिली जीत. नव्हे पोट्टेनो ठीक आहे. तर आपला पुढचा मॅच होता काय 65 मॅच होता, एवढा काही खास मॅच नव्हता. चोवर फिलर म्हणून वापरलेला होता ओमास वर्सेस क्रूज अपोलो क्रूज. तर मॅच चालू व्हायच्या पहिलेच ओमासनं कमांडर अजीजवर अटॅक केला. मॅच चालू झाल्यावर अपोलो क्रूजनं ओमासच्या खिलाफ लढायची लय कोशिश केली, पण ओमासले ज्या हिशोबानं डब्ल्यू डब्ल्यू बुक करते त्या हिशोबानं अपोलो क्रूजचा काही चान्सच होता जिंकायचा. तर या मॅचमध्ये इझिली नभे एकदम इझिली, जास्त काही मेहनत करा लागली नाही ओमासले, एकदम इझिली त्यांना डबल हँड काय म्हणतात चोक्सलॅन दिला. आणि या मॅचमध्ये अपोलो क्रूजले पिन केलं रे भाई पोट्टेनो ओमासनं. पण मॅच खतम झाल्यावर मला इंटरेस्टिंग सेगमेंट पाहायला भेटलं रे भाई पोट्टेनो, म्हणजे काय कमांडर अजीज आणि ओमासचा फेस ऑफ म्हणजे कन्फ्रंटेशन. तर नेक्स्ट आपला सेगमेंट होता एजचा. एज हा रिंगमध्ये येते, म्हणते की असं म्हणते की तो त्यांना मागच्या हप्त्यात एज स्टाईलवर अटॅक काउन केला त्याचा तो सफाई देतो. तो म्हणते एज की मी एज स्टाईलच्या भल्यासाठी त्याच्यावर अटॅक केला, मी एज स्टाईलवर अटॅक केला त्याच्यामुळे मला बी नवीन ॲटिट्यूड भेटला आणि एज स्टाईलने बी अग्रेशन येईन माझ्यासोबत मॅच लढायचा रेसल मिनियामध्ये. पण हे ऐकूनही क्राऊड एजले बू करत जायला मी पोट्टेनो, म्हणजे एजले सपोर्ट नव्हता. काऊन की आता एज हा हिल बनलाय आणि एज स्टाईल जेव्हा फेस असते तेव्हा एज स्टाईलले सपोर्ट एक नंबर राहते, एज स्टाईल जेव्हा हिल असते तेव्हाही एज स्टाईलले सपोर्ट राहते. पण आता तर एज स्टाईल हे फेसच आहे, तर आपल्याला यांचा मॅच रेसलमेनियामध्ये पाहायलाच भेटते, त्याचा काही विषयच नाही. नंतरचा मॅच राहते ल्यू मॉर्गन अँड रिया रिपली वर्सेस कार्मेला अँड क्वीन झेलिना. तर हा मॅच याच्यासाठी होता, जर काय कार्मेला आणि क्वीन झेलिना हा मॅच हरले तर ल्यू मॉर्गन अँड रिया रिपलीले रेसलमेनियामध्ये टायटलसाठी तो मॅच होणार आहे, तो ट्रिपल थ्रेट मॅच होणार आहे, म्हणजे तो मॅच असा होईल ट्रिपल थ्रेट. तर आपण या मॅचची इकडे पाहू. या मॅचच्या एंडिंग सेगमेंटमध्ये जेव्हा क्वीन झेलिनाला टॅग पाहिजे असते तेव्हा ते कार्मेला तिच्या बॉयफ्रेंड कोरी ग्रेव्स सोबत बोलत राहते, म्हणते काय जी कसं जी घरी भेटलोच नाही जे आपण इथं बोलू. तेवढ्यातच रिया रिपली मागून येऊन क्वीन झेलिनावर तिचा फिनिशर रिप टाईट लावून देते आणि तो मॅच जितून जाते. मग आता मॅच झाला ट्रिपल डेट, म्हणजे क्वीन झेलिना अँड कार्मेला वर्सेस ल्यू मॉर्गन अँड रिया रिपली वर्सेस नायोमी अँड कोन शाशा बँक्स. ठीक आहे. तर आपला पुढचा मॅच आपल्याला पाहायला भेटते फिन बॅलर वर्सेस ऑस्टिन थिओरी. जर का तुम्हाला रॉच्या शोवर चांगली रेसलिंग पाहिजे असेल, रेसलिंग वाईज हा मॅच एक नंबर होता, पण मला असं वाटलं की फिन बॅलरला थोडं अजून स्ट्रॉंग बुक करायला पाहिजे होतं डब्ल्यू डब्ल्यूईनं. कारण की फिन बॅलर मागच्या हप्त्यात युनायटेड स्टेट चॅम्पियनशिप जितला, तर डब्ल्यू डब्ल्यूनं त्याला अजून थोडं स्ट्रॉंग बुक करायला पाहिजे होतं. पण मॅचच्या एंडिंगमध्ये हा मॅच डिस्क्वालिफिकेशन एंड होते. काऊन की डेमियन प्रिस्ट येते आणि फिन बॅलरवर अटॅक करते. तो लगभग अंडरटेकरचा मूव आहे ना बे, लास्ट राईड त्यासारखा मूव लावते फिन बॅलरवर, म्हणजे लास्ट राईड पॉवर बॉम्ब लावते. आणि मॅच झाल्यावर तो पांडू म्हाताऱ्याचा फेवरेट ऑस्टिन थिओरी बी फिन बॅलरवर अटॅक करते आणि बसते फोटो काढत सेल्फी. झांबलं तो त्याचं नाही झांबलंच म्हणू आपण, ठीक आहे, शिवाय घेऊ काही देत नाही जाऊ त्याचं. बसते भावा सेल्फ्या काढत. तर मला ते काही खास पटलं नाही, मला वाटलं की फिन बॅलरला चांगलं स्ट्रॉंग बुक केलं पाहिजे असतं. ठीक आहे. तर आपला पुढचा सेगमेंट राहते रे भाई पोट्टेनो केविन ओवन्सचा. केविन ओवन्स रिंगमध्ये येते, म्हणते आता मला काही रेसलमेनियामध्ये मॅच भेटत नाही तर मी काय करू. तर तो म्हणते मी आता रेसलमेनियामध्ये सगळ्यात मोठा केओ शो होस्ट करणार आहे, त्याच्यासाठी मी सुकांतात लेजंड बोलावणार आहे. कोण लेजंड असते तो म्हणते जेवीले नाही पाहिजे, बुकर टीव्ही नाही पाहिजे, एच बी के शॉन मायकल पण नाही पाहिजे, तर मग कोण पाहिजे बेटोबड्या तुले. तर तो म्हणते अजी मले पाहिजे स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टन, मी त्याले कुत्र्यासारखा मारन, मी त्याले त्याचाच मूव स्टनर लावन. असं केविन ओवन्सचं म्हणे. आता मला तर हे वाटते की हे यांच्या फ्यूडची सुरुवात आहे. रेसलमेनियामध्ये आपल्याला मॅच पाहायला भेटू शकते केविन ओवन्स वर्सेस स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टन. तर त्याचे रूमर्स बी आहेत, जर का तुम्ही आपल्या चॅनलवर रेग्युलर असणार तर तुम्हाला माहीत आहे या मॅचचं रूमर आहे. ठीक आहे पोट्टेनो. तर हे होता आजच्या सगळ्या आपल्या अपडेट्स. जर का तुम्हाला माझ्या चॅनल आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बी मारा जरा बटन चांगले चांगले. ठीक आहे, करा सबस्क्राईब, दाबा ते लाल बटन, करा पांढरं, करा ना सबस्क्राईब, फुकट असत आहे, दाबा पटकन ते लाल बटन.